कार्यक्रमाची सुरुवात गणेश स्तवनाने करतो. वसंत बापट यांनी महाराष्ट्रामध्ये जे आठ विनायक प्रसिद्ध आहेत, अष्टविनायक, त्या आठही विनायकांची शब्दचित्र त्यांच्याच शैलीमध्ये अत्यंत मार्मिक अशा प्रकारे चितारली आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात ती दीर्घध्वनी मुद्रिका आपण ऐकली असेल कदाचित, त्यातली दोन गीतं आम्ही सुरुवातीला सादर करतो. स्वस्ति श्री गणनायको गजमुखो, स्वस्ति श्री गणनायको गजमुखो, मोरेश्वर सिद्धिदः बल्लाळस्तु विनायकस्त्वथमढे, चिंतामणिस्थेवरे लेण्याद्रौ गिरिजात्मजस्सुवरदो विघ्नेश्वरश्चोधरे, ग्रामे रांजण संस्थितो गणपति कुर्यात् सदा मंगलम्, कुर्यात् सदा मंगलम्, जय जय हे ओंकार, जय जय हे ओंकार, जय जय हे ओंकार, जय गणन रमा माधवांसे जिथे चित्त लागे, रमा माधवांसे जिथे चित्त लागे, जिथे सत्य चिंतामणि नित्य जागे, रमा माधवांसे जिथे चित्त लागे, जिथे सत्य चिंतामणि नित्य जागे, तया थे बुराला चला जागुया, गणेशा प्रति आरती गावुया, तया थे बुराला चला जागुया, गणेशा प्रति आरती गावुया, दया थे बुराला चला जागुया, गणेशा प्रति आरती गावुया, रमा माधवांसे जिथे चित्त लागे, रमा माधवांसे जिथे चित्त लागे, जिथे सत्य चिंतामणि नित्य जागे, गया थे बुराला चला जागुया, गणेशा प्रति आरती गावुया, गया थे बुराला चला जागुया, गणेशा प्रति जिथे मोरया मूर्ति पद्मासनात, दिसे मोरया मूर्ति पद्मासनात, दिसे वाम शुंडा निमुद्रा निवांत, दिसे वाम शुंडा निमुद्रा निवांत, असा भक्त चिंतामणि पाहुया, असा भक्त चिंतामणि पाहुया, असा भक्त चिंतामणि पाहुया, गणेशा प्रति आरती गावुया, दया ते बुराला चला जाऊया, गणेशा प्रति आरती गावुया, प्राचीवरी सूर्यबिंबा, बघे देव प्राचीवरी सूर्यबिंबा, दया पाहते कौतुके मायांबा, पदी पद्म त्याचा चलावाहुया, पदी पद्म त्याचा चलावाहुया, पदी
पद्म त्याचा चलावा होया गणेशा प्रति आरती गाऊया दया ठेवुराला चला जाऊया गणेशा प्रति आरती गाऊया रमा माधवांचे जिथे चित्त लागे जिथे सत्य चिंतामणी नित्य जागे रमा माधवांचे जिथे चित्त लागे जिथे सत्य चिंतामणी नित्य जागे दया देवराला चला जाऊया गणेशा प्रति आरती गाऊया दया देवराला चला जाऊया गणेशा प्रति आरती गाऊया आरती गाऊया आरती गाऊया जे गीत म्हणणार आहेत पहिलं ते कवी अनिल यांचं आहे केळीचे सुकले बाग. आजच्या या कार्यक्रमामध्ये ज्या रचना आम्ही सादर करू त्यांचे कवी कोण आहेत ते तर सांगेनच प्रत्येक वेळेला, परंतु चाली कोणाचे आहेत ते सांगणार नाहीत कारण ते बहुतेक माझ्याच आहेत. तेव्हा बऱ्या वाईट कशाही असो त्या माझ्याच आहेत असं समजा. अर्थात जेव्हा नसेन तेव्हा मी अवश्य त्याचा उल्लेख करेन की ही चाल अमुक अमुक या संगीत दिग्दर्शकांची आहे, कारण यातली आजच्या कार्यक्रमातली काही गाणी अशा दुसऱ्या संगीत दिग्दर्शकांचीही आहेत. आत्ताचं गीत मी आपल्याला आत्ता सांगितल्याप्रमाणे कवी अनिल यांचं आहे केळीचे सुकले बाग. सुकले बाग असुनिया बघून
त्यानंतरचं गीत आहे मागाशी त्यांनी हिंदुस्थानामध्ये विशेषतः मुंबईत थंडी सीझनल असते, काही काही दिवसातच थंडी पडते, कधी पडतही नाही इथल्यासारखं नाही केव्हाही थंडी असतेच, तेव्हा थंडी परंतु थंडी किंवा थंडीतली जी काही एकंदर क्रीडा असते म्हणजे लावणी विशेषतः, तर ती माघाच्या थंडीला जाणू लक्षून सांगायला पाहिजे, यायला पाहिजे, तेव्हा त्या माघाच्या थंडीचं एक गाणं लावणीच्या स्वरूपात आपल्याला ऐकवतायत उत्तर केळकर. लिखाण हल्लीचे तरुण चांगले कवी आहेत, त्यांचं नाव आहे प्रवीण दवणे, त्यांचं हे लिखाण आहे. हे गीत आम्ही टाटा थिएटरमध्ये मुंबईला एक ऋतुगान म्हणून आम्ही जो कार्यक्रम सादर केला होता त्यात हेमंत ऋतू, शिशिर ऋतू, वसंत ऋतू अशा प्रत्येक ऋतूची दोन दोन गाणी आणि त्याला निगडीत अशा काही भावना अशी एक तिसरं गाणं अशी काही गाण्यांची मालिका जुंपली होती, त्यात माघाची थंडी हे गीत यांनी सादर केलं होतं. माघाची थंडी माघाची पुढे काय त्या सांगतील. Thank you.
गीत एक द्वंद्व गीत आहे. लेखक आहेत वसंत बापट. काही महिन्यापूर्वी मुंबईमध्ये पंचम या शीर्षकाखाली एक कार्यक्रम सादर केला होता भावसंगीताचा. त्यात वसंत बापट, शांता शेळके, विंदा करंदीकर, नंतर सुरेश भट आणि कोण, मंगेश पाडगाव. तर त्यापैकी हे वसंत बापटांचं गीत. सुरुवातीचे शब्द आहेत, येशील 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 राणी, पहाटे पहाटे येशील. कोणाला कुठली वेळ, कोणाला कुठली वेळ ना. येशील 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 राणी, पहाटे पहाटे येशील, तुझी या माझी या प्रेमाची पावती साखर चुंबन देशील. बापटांचे शब्द फार चांगले. तेव्हा कधी कधी नुसते शब्दच वाचून दाखवायचे वाटतात, कारण नंतर आम्ही संगीत दिग्दर्शक कधी कधी चालींचा घोळ करतो, तुमची कवींची ओळख होत नाही शेवटी काय म्हटलं तुम्हाला काही कळत नाही. आता म्हणतील, येशील 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 राणी, पहाटे पहाटे येशील, तुझी या माझी या प्रेमाची पावती साखर चुंबन देशील. सिनेमाचं गाणं आहे आणि ते मी आणि रवींद्र साठे यांनी गायलेले. या गीताची जेव्हा प्रसिद्धी झाली तेव्हा एक सिनेमाचे निर्माते आले आणि म्हणाले की हे फार चांगलं गीत आहे, सिनेमासाठी देता का म्हणून. तेव्हा थोडासा फेरफार करून नंतर आम्ही सिनेमासाठी तिथे वापरलं. सिनेमाचे नाव जरा चमत्कारिक आहे, पोरींची कमाल आणि बापाची धमाल. त्यामध्ये उत्तरा केळकर आणि रवींद्र साठे यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झालाय. चित्रपट केव्हा येईल भारतात माहित नाही, अमेरिकेत त्याहून माहित नाही. येशील 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 राणी, पहाटे पहाटे येशील. येशील 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 राणी, पहाटे पहाटे येशील. तुझे या माझी प्रेमाची पावती साखर चुंबन देशील. येशील 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 राणी, पहाटे पहाटे येशील. तुझे या माझी प्रेमाची पावती साखर चुंबन देशील. येशील येशील येशील. ओले ती पहाट शहाऱ्याची लाट, ओले ती पहाट शहाऱ्याची लाट, गळ्यात घालूया बाहू तुझी हनुवटी जरा उचलत, नको तू रागाने पाहू. ओले ती पहाट शहाऱ्याची लाट, गळ्यात घालूया बाहू तुझी हनुवटी जरा उचलत, नको ना रागाने पाहू. प्राजक्त फुलांचा पाऊस झेलित, मिठीत मिठून जाशील. येशील 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 राणी, पहाटे पहाटे येशील. तुझे या माझी या प्रेमाची पावती साखर चुंबन येशील. येशील 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 राणी, पहाटे पहाटे येशील. यौवनाचा प्रेम जीवनाचा लाभला सुगंधी झेला. धुंद यौवनाचा प्रेम जीवनाचा लाभला सुगंधी झेला. झाली मी बाबरी साजना सावरे, नाजूक गुलाब फुला. उन्हात छायेत प्रेमात मायेत, सदैव संगती नेशील. येशील 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 राणी, पहाटे पहाटे येशील. तुझे या माझे या प्रेमाची पावती साखर चुंबन देशील. येशील येशील येशील. जन्मा सोबत
येशील 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 राणी पहाटे पहाटे येशील तुझिया माझिया प्रेमाची पावती साखर चुंबन देशील देशील देशील। देवानी मला कालपासून 25 वेळा तरी गाणं शिकवलं असेल पण शब्दात कुठे थांबायचं तेवढंच त्यांनी सांगितलं पण मी गाण्याबरोबर वाहत जातो भलतीकडेच थांबतो। त्यावेळेला असंच होतं पाटे पाटे पहिलं गीत सादर करतो कवी वारा कांत यांचं आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सुधीर फडक्यांच्याकडून आपण हे गीत ऐकलं असेल। गीताचे शब्द आहेत त्या तळुतळी विसरले गीत मुंबईच्या दूरदर्शन केंद्रावरून शब्दांच्या पलीकडे हा एक कार्यक्रम सुरू झाला त्यात तुम्ही सादर केला होता त्याच्यामध्ये सुधीर फडक्यांनीच हे गीत गायलं होतं। हृदय रिकामे घेऊन फिरतो इथे तिथे टेकीत त्या तळुतळी विसरले गीत बघे सखी अधीर लोचनी
पान जाळी सळसळे पान जाळी सळसळे वळे ती मथित हृदय कवळीत त्या तरुतळी विसरले गीत त्या तरुतळी पदर ढळे कचपाश भुर भुरे नव्या उभारित ऊर थर थरे पदर ढळे कचपाश भुर भुरे नव्या उभारित ऊर थर थरे अधरी अमृत उतू जाय अधरी अमृत उतू जाय परिपदरी हृदय व्यथित त्या तरुतळी विसरले गीत त्या तरुतळी विसरले गीत त्या तरुतळी उभी उभी ती तरुतळी शिणली भ्रमणी ममतनु थकली गळली उभी उभी ती तरुतळी शिणली भ्रमणी ममतनु थकली गळली एक गीत परिचरण विखुरले एक गीत परिचरण विखुरले द्विधा हृदय संगीत त्या तरुतळी विसरले गीत त्या तरुतळी हृदय रिकामे घेऊन फिरतो हृदय रिकामे घेऊन फिरतो इथे तिथे ते गीत त्या तरुतळी विसरले गीत